नमस्कार, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परंपरागत चालत असलेल्या बालेकिल्ला सुरू लावण्याचा विडाच उचलला आहे। त्यासाठी भाजपने मिशन बारामती अभियान सुरू केला आहे। भाजपाच्या या अभियानाला राष्ट्रवादीच्या मित्र पक्षाकडून साथ मिळत असल्याचे चिन्ह आहेत। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे। रासपाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी इंदापूरमध्ये आयोजित पक्ष मेळाव्यात तसे संकेत दिले आहेत। त्यामुळे आगामी काळात भाजपाच्या मिशन बारामतीचे हात बळकट झाले आहेत। शरद पवार यांच्या बारामती तालुक्यात खासदार सुप्रिया सुळे आहेत, त्यामुळे 2024 लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी जानकरांना टक्कर देण्याचं चित्र पाहावयास मिळणार आहे। महादेव जानकर हे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मानस भाऊ मानले जातात। बारामती तालुक्यातील लोकसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला। सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून आगामी लोकसभेला महादेव जानकर यांना उमेदवार देण्यात येणार आहे। कार्यकर्ते आणि संघटनेच्या जीवावर महादेव जानकर यांना बारामतीतून 100% निवडून आणणार असा निर्धार रासपाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी यावेळी व्यक्त केला आहे। अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।